नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर मित्रांनो बघा, हे आपला चौथा पार्ट आहे, तीन पार्ट आपण टाकलेले आहेत. तर मित्रांनो, महत्त्वाचे क्वेश्चन आपण बघत आहोत. त्यातला पहिला क्वेश्चन बघणार आहोत. व्हिडिओ फार मोठी होणार नाही, 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ होईल. व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, भारतातील सर्वात जुना तेलशुद्धीकरण कारखाना कोठे आहे? भारतातील सर्वात जुना तेलशुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर ऑप्शन आहेत दिग्बोई, कोचीन, मधुरा आणि गुवाहाटी. दिग्बोई, कोचीन, मधुरा, गुवाहाटी यामधलं बरोबर उत्तर ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला द्या. तर त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, दिग्बोई. दिग्बोई हे त्याचं उत्तर आहे. दिग्बोईमध्ये भारतातील सर्वात जुना तेलशुद्धीकरण कारखाना आहे. पुढचा क्वेश्चन बघा, भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाची प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाची प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन आहेत विजयालक्ष्मी पंडित, लीला सेठ, रिया फारिया आणि रेखा दीक्षित. तर यामध्ये बघा बरोबर उत्तर, त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, लीला सेठ. लीला सेठ ह्या उच्च न्यायालयाच्या प्रथम महिला मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, संगणकाच्या प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये मोजतात? संगणकाचा प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये मोजतात? ऑप्शन आहेत बाईट, बिट्स, त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे हर्ट्स, त्यानंतर डी आहे सेकंद. तर त्याच्यामधलं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, हर्ट्स. 2 मिनिट मित्रांनो, इथं वेगळंच काहीतरी आलं, पण याचं बरोबर उत्तर आहे इथं सी, हर्ट्स. हर्ट्स उत्तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे त्याचं. पुढचा क्वेश्चन बघा, इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले? इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन आहेत आर व्यंकटरमन, ए पी जे अब्दुल कलाम, के आर नारायण आणि शंकरदयाल शर्मा. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ए पी जे अब्दुल कलाम. ए पी जे अब्दुल कलाम यांनी इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक लिहिलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, भारतातील अग्निफोर क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालन कोण होते? भारतातील अग्निफोर क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? ऑप्शन आहेत ए पी जे अब्दुल कलाम, टेसी थॉमस, अविनाश चंदन आणि एस के शर्मा. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, टेसी थॉमस. टेसी थॉमस हे त्याचे संचालक होते. पुढचा क्वेश्चन बघा, आय सी सी T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने 2 वेळा जिंकण्याची किमया केली आहे? ऑप्शन आहेत भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिज या देशाने T20 वर्ल्ड कप 2 वेळा जिंकलेला आहे आत्तापर्यंत. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? ऑप्शन आहेत 36, 40, 48 आणि 50. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 48. 48 हे महाराष्ट्रातील मतदार लोकसभेचे मतदारसंघ आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत गोदावरी, कावेरी, कृष्णा आणि यापैकी नाही. तर याच्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, कावेरी. कावेरी ही नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणत्या प्राण्याला संबोधले गेले आहे? ऑप्शन आहेत हत्ती, सिंह, बैल आणि शेकरू. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, शेकरू. शेकरू हे त्याचं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरूला संबोधण्यात आला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, यापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही? बघा, कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही ते डायरेक्ट पद भरलं जातं. ऑप्शन आहेत राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त, राष्ट्रपती आणि यापैकी नाही. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राष्ट्रपती. राष्ट्रपती या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही, हे पद डायरेक्ट निवडलं जातं. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे? ऑप्शन आहेत नक्षत्र, पौर्णिमा, आषाढ आणि यापैकी नाही. तर त्यामध्ये बघा, क हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आषाढ हा मराठी महिना आहे, बाकी सगळे महिन्यामध्ये मोडत नाहीत. पुढचा क्वेश्चन बघा, बीबीका मकबरा कोणी बांधला? बीबीका मकबरा कोणी बांधला? ऑप्शन आहेत औरंगजेब, फत्तेखान, शहाजान आणि आजमशहा. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, आजमशहा. आजमशहाने बीबीका मकबरा बांधला होता. पुढचा क्वेश्चन बघा, सध्याची लोकसभा कितवी लोकसभा आहे? सध्याची लोकसभा कितवी लोकसभा आहे?
ऑप्शन आहेत 16वी, 17वी, 18वी आणि 19वी. त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 16वी. 16वी सध्याची लोकसभा आहे, 16वी लोकसभा चालू आहे. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे? ऑप्शन आहेत धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर. धुळे, नाशिक, जळगाव आणि कोल्हापूर. त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर क जळगाव. महाराष्ट्रातील केळी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे केळीसाठी. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन बघितलेले. तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका.